तर ही थेट दृश्य आपण बघतोय यावेळेस. आता मात्र सक्रिय झालेल्या रश्मी ठाकरे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. याआधी राजकीय व्यासपीठांवर किंवा राजकीय कार्यक्रमांना रश्मी ठाकरे कदापि दिसत नव्हत्या, परंतु आज मात्र आपण बघतोय की शिवसेना उभी फुटली आणि त्यानंतर पहिल्यांदा रश्मी ठाकरे एकट्यानं बाहेर पडल्या आणि त्या थेट ठाण्यात पोहोचल्या शिंदेंच्या बालेकिल्ल्यात. आनंद दिघेंच्या देवीच्या दर्शनासाठी म्हणून ते आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शक्तीप्रदर्शन झालेलं आहे. त्यामुळे ज्या ठाण्यामध्ये शिवसेना संपली अशी एका प्रकारे घोषणा होत होती, एका प्रकारे दावा केला जात होता, त्याच ठाण्यामध्ये नव ऊर्जा देण्याचं काम रश्मी ठाकरे करत आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण मोठ्या प्रमाणात गर्दी कार्यकर्त्यांची या ठिकाणी पाहायला मिळतीये. महिला शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळतीये आणि अर्थातच गाडी देखील यावेळेस रश्मी ठाकरेंची वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती, इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आणि आता मात्र रश्मी ठाकरे यांनी आनंदाश्रम समोर असणाऱ्या आनंद दिघेंच्या पुतळ्याचं दर्शन घेतलेलं आहे, अभिवादन त्यांना केलंय आणि तिथून त्या आता मात्र थेट टेंभीनाक्याच्या आनंद दिघेंच्या देवीच्या दर्शनासाठी पोहोचत आहेत. ज्या देवीच्या मंडळाचं नवरात्रोत्सवाचं आता पूर्णपणे उत्सव समितीचं काम जे आहे ते एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते पाहतात, त्या देवीच्या दर्शनासाठी म्हणून आता रश्मी ठाकरे पोहोचलेल्या आहेत. आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण बघतोय की मोठ्या संख्येनं मुंबईहून देखील अनेक महिला पदाधिकारी देखील दाखल झालेले आहेत. प्रियंका चतुर्वेदी आपण बघतोय, ठाण्याच्या महिला जिल्हाप्रमुख अनिता विरजे देखील बघतोय, किशोरी पेडणेकर देखील या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि रश्मी ठाकरे यांचं स्वागत होईल, ओटी भरण्यात येईल अशी देखील माहिती समोर आली होती. थेट दृश्य यावेळेस तर एक आणखीन एक खरं तर महत्वाची ही अपडेट म्हणावी लागेल, कारण आनंद दिघेंचं मठ अर्थातच आनंद दिघेंचा आश्रम ज्या ठिकाणी आनंद दिघे राहत होते त्या आनंद मठामध्ये आता रश्मी ठाकरे गेलेले आहेत. याच आनंद मठामधली एक सगळ्यात महत्वाची अपडेट खरं तर या दिवसाची म्हणावी लागेल. या ठिकाणी येऊन त्यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे. हेच आनंद मठ ज्याचं नाव शिंदे गटानं कार्यालय म्हणून दिलं होतं शिवसेनेचं, त्याच आनंद मठात आता रश्मी ठाकरे पोहोचलेले आहेत आणि आनंद दिघेंना अभिवादन करण्यासाठी म्हणून आता आनंद मठात रश्मी ठाकरे गेलेले आहेत. यावेळेसची सगळ्यात महत्वाची अपडेट, याच आनंद मठाचा पत्ता हा मात्र शिंदे गटानं शिवसेनेचं नवं कार्यालय म्हणून दिला होता आणि त्याच कार्यालयात आता मात्र रश्मी ठाकरे पोहोचलेले आहेत. सोबतच शिवसेनेचे सगळे पदाधिकारी देखील आहेत, राजन विचारे देखील आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय की आनंद दिघेंना अभिवादन करण्यासाठी म्हणून रश्मी ठाकरे थेट आनंद आश्रममध्ये पोहोचले आहेत. थेट दृश्य आपण बघतोय यावेळेस आनंद आश्रममध्ये जाऊन रश्मी ठाकरे यांनी आनंद दिघेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे. मोठ्या संख्येनं या ठिकाणी शिवसैनिक देखील आहेत, अर्थातच शिंदे गटाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी या पूर्ण आनंदाश्रमचं काम पाहतात आणि या ठिकाणी आता रश्मी ठाकरे आलेले आहेत. त्यांनी आनंद दिघेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, अभिवादन केलं आणि आता मात्र रश्मी ठाकरे इथून निघालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण बघतोय यावेळेस. आनंद मठ हा शिंदे गटाचं नवं शिवसेनेचं कार्यालय म्हणून पत्ताही आनंद मठाचा देण्यात आला होता आणि याच शिंदे गटाच्या नवं कार्यालयामध्ये म्हणजेच आनंद आश्रममध्ये रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या आनंद आश्रममध्ये पोहोचलेल्या आहेत. आनंद दिघेंचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आणि पुढच्या काही क्षणात, पुढच्या काही मिनिटात अगदी बाजूलाच असणाऱ्या टेंभी नाक्याच्या आनंद दिघेंच्या देवीच्या दर्शनासाठी आता रश्मी ठाकरे जातील. हे थेट दृश्य आपण बघितलेली आहेत. आनंद आश्रममध्ये रश्मी ठाकरे आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. आनंद दिघे याच भागामध्ये राहत होते आणि याच आनंद आश्रममध्ये आनंद दिघेचा निवास होता आणि त्यानंतर आता रश्मी ठाकरे यांनी आनंद मठाला भेट दिली आणि आनंद दिघेंच्या फोटोला, प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेला आहे. आनंद दिघेंना अभिवादन करून रश्मी ठाकरे आता टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहिलेली आहेत. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे आज गेलेत. एकंदरीतच आपण बघतोय की आनंदाश्रमचा पता हा शिंदे गटानं शिवसेनेचं नवं कार्यालय म्हणून दिला होता, त्यामुळे आनंदाश्रम देखील शिंदे गटाकडे गेलं की काय असं वाटत असताना, टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव आता शिंदे गटाकडे गेलेला असता आहे असं वाटत असताना, रश्मी ठाकरेंनी आज थेट एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडक दिली आणि आनंदाश्रममध्ये जाऊन शिंदे गटाच्या या कार्यालयात जाऊन आनंद दिघेंना अभिवादन केलेलं आहे. अर्थातच रश्मी ठाकरेंवर देखील टीकाटिप्पणी मोठ्या प्रमाणात शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांनी केली होती आणि त्यानंतर रश्मी ठाकरे आज मात्र
ऍक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत थेट नवरात्रोत्सवाच्या निमित्त. छत्रपतींचा विचार म्हणजे